पालघरमध्ये सीएएच्या विरोधात पुकारलेल्या भारत बंद आंदोलनात पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. आंदोलनकर्ते जबरदस्तीने दुकान बंद करताना आढळून आलेत. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज पण केलाय. व्यापारी असोसिएशनने या बंदला विरोध दर्शविला असून आपली दुकाने सुरू ठेवली आहेत. त्यामुळे व्यापारी आणि आंदोलकांमध्ये चांगलीच जुपली आहे. या सर्वांमध्ये आंदोलकांना शांत करण्यासाठी पोलिसांची चांगलीच दमछाक झाल्याचं चित्र दिसत आहे. पोलिसांनी बाजारपेठेत मोठा फौजफाटा देखील तैनात केलेला दिसत आहे. ब्युरो रिपोर्ट, एचपी न्यूज, पालघर.